कारण ह्या महाराणी ताराराणीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्यावर जी संकट आली त्या संकटाला स्त्री असून सुद्धा पुरुषासारखा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदवी स्वराज्याला कुठल्याही पद्धतीचा अपमान होईल असं कुठलंही कृत्य केलं नाही आणि हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्याचं महान कार्य केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्यावर भरपूर असे संकट आले, कारण औरंगजेबाने रायगडाला वेढा दिला. त्याचा मनसुबा हा होता की छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व संपवायचं. त्यावेळी राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई साहेबांना रायगडच्या वाघ दरवाज्यातून एका धनगराच्या डालग्यातून खाली सोडण्यात आलं आणि त्यानंतर ते तिथून निघालेत. महाराणी येसुबाई साहेब आणि शाहू हे औरंगजेबाने पकडले आणि त्यांना दिल्लीला घेऊन गेला. त्याचा मनसुबा हा होता की मला महाराष्ट्र जिंकायचा आहे. छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला निघून गेलेत आणि महाराणी ताराबाई साहेब यांच्या शिरावरती हिंदवी स्वराज्याचा कारभार आला. आणि तो कारभार आल्यानंतर त्यांच्याबरोबर धनाजी जाधव सरदार होते आणि ते महाराणी ताराबाई सोबत हिंदवी स्वराज्यासाठी मोगलांशी दोन हात करत होते आणि मोगलांनी पन्हाळगडाला वेढा टाकला. आणि या वेढ्याचा इतिहास असा आहे की 1 नोव्हेंबर 1692 ला औरंगजेबाला सांगण्यात आलं की पन्हाळगडाला दोन दरवाजे आहे. त्यानंतर औरंगजेबाने प्लॅन केला 1 एप्रिल 1693 च्या नोंदीनुसार औरंगजेबानं पन्हाळगडाला 40,000 फौजेचा वेढा टाकला आणि पन्हाळगडाला हरवण्याचा प्रयत्न केला. पण तो वेढा 9 वर्ष चालला आणि 29 मे 1701 साली औरंगजेबाला तो गड घेता आला. म्हणजे 9 वर्ष तो किल्ला मराठ्यांनी लढवण्याचं महान कार्य केलं आणि औरंगजेबाला जंग जंग पछाडावं लागलं आणि त्याच औरंगजेबाला या महाराष्ट्रातच त्याला कबर त्याची खोदावी लागली आणि त्याला काही महाराष्ट्र जिंकता आला नाही. असं शौर्य महाराणी ताराराणीचं आहे. त्यांच्या दरबारातील पन्हाळगडाचा जो नकाशा आहे तो आता प्रवास सापडला आणि तो नकाशा डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी संग्रहालयात लावण्यात आलेला आहे. तरी सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की छत्रपती महाराणी ताराराणीचा इतिहास जगापासून अपरिचित आहे. आणि तो इतिहास जर जाणून घ्यायचा असेल, त्यांचं भीमकार्य जर जाणून घ्यायचं असेल, तर जरूर तो डेक्कन कॉलेजमध्ये असणारा नकाशा बघा आणि रणरागिणी ताराराणीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण महाराणी ताराराणीचं शौर्य हे कमी लेखून चालणार नाही. कारण ह्या महाराणी ताराराणीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्यावर जी संकट आली त्या संकटाला स्त्री असून सुद्धा पुरुषासारखा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदवी स्वराज्याला कुठल्याही पद्धतीचा अपमान होईल असं कुठलंही कृत्य केलं नाही आणि हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्याचं महान कार्य केलं. अशा महाराणी ताराराणीचं शौर्य हा नकाशा सांगतोय आणि हा 9 वर्षाचा औरंगजेबाचा वेढा सांगतोय आणि औरंगजेबाला इथंच परास्त व्हावं लागलं आणि इथंच त्याची कबर खोदण्यात आली. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.